सोशल मीडियावर अनेकांकडे एक फोटो आला असेल. मध्यंतरी दादा जेव्हा गल्फ कंट्रीज मधून अरब स्प्रिंगच्या वेळी स्थलांतर सुरू होतं, फार मोठं स्थलांतर सुरू होतं, त्या स्थलांतरामध्ये एका चिमुकल्याच्या पोटानं जागतिक पातळीवर या स्थलांतराच्या भीषणतेला वाचा फोडली होती. एक लहान लेकरू समुद्राच्या किनाऱ्यावर मृत्युमुखी पडलेला एक फोटो आला आणि त्यानंतर स्थलांतराच्या या गोष्टीला वाचा फोडली. सगळ्या माध्यमांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. कोणी सोशल मीडियावर असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. आज ब्रह्मनाच्या दुर्घटनेमध्ये एक फोटो समोर आला, तो फोटो समोर आल्यानंतर काळीच लक्कन हल्ल, डोळ्यातून खळखळ पाणी आलं. एक लहान लेकरू दादा आपल्या माऊलीला बिलकुल ती भगिनी सुद्धा मृत्युमुखी पडली, ते लेकरू सुद्धा मृत्युमुखी पडले. या पुराच्या पाण्यात एक लहान लेकरू ज्या लेकराची वय होत आईच्या कुशीत सुखानं निश्चिंतपणे झोपायचं, ते लेकरू आईच्या कुशीत आज मृत्युमुखी पडलं आणि त्या लेकराला जवळ घ्यायला ती आई सुद्धा आज श्वास घेऊ शकत नाही. हे विदारक चित्र आहे, हे विदारक चित्र आहे सरकारच्या निष्क्रियतेचं, आणि हे विदारक चित्र आहे या सरकारच्या नालायकपणाचं. आणि हे चित्र समोर राहणार, वाटेल त्या गोष्टी करा, पण या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारचं अपयशाचं आणि निष्क्रियतेचं विदारक चित्र काय असेल, तर त्या लेकराला कुशीत घेऊन ते लेकरूच्या मातेला बिलगून माय लेकरू मृत्युमुखी पडलंय. हे चित्र हा भेसूर चेहरा असणार आहे या सरकारच्या निष्क्रियतेचा. आणि हे सरकार सत्तेतून घालवल्याशिवाय या महाराष्ट्राला सुखाचा दिवस नाही, एवढंच तुम्हाला सांगतो आणि रजा घेतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.